जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, भगवान बुद्धांचे न्यायाचे, करुणेचे, समानतेचे विचार जसे सम्राट अशोकांनी स्वीकारले होते, तसेच जगातील इतर राजांनीही स्वीकारले होते। म्हणूनच जगातील 50 पेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध धर्म पोहोचलेला आहे। आज मी तुम्हाला जगातील पहिला पाश्चिमात्य राजा ज्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याच्याविषयी सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या राजाचा जन्म इसवीसनपूर्व 206 मध्ये झाला होता। हा पंजाबवर साधारणपणे इसवीसन 160 ते इसवीसनपूर्व 140 पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजामध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता। याचे विविध प्रकारचे अनेक सिक्के उत्तर भारताच्या विस्तृत क्षेत्रामध्ये इथपर्यंत की यमुनेच्या दक्षिणेत सुद्धा मिळतात। या राजाच्या नावाने बौद्ध धर्मामध्ये महान ग्रंथ आहे। मित्रांनो, या राजाचे नाव बौद्ध ग्रंथामध्ये मिलिंद असे आहे। याला मिलिंदच्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे की मिनँडर, मिनँडर पहिला किंवा मिनांडर या नावांनी सुद्धा ओळखले जाते। मिलिंदने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ मिलिंदपन्न म्हणजेच मिलिंद प्रश्नमध्ये बौद्ध भिक्खू नाक्षेनसोबत त्याचे संवादात्मक प्रश्नोत्तर दिले गेले आहेत। मिलिंद पहिला पश्चिमी राजा होता ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मथुरा आत्ताचे उत्तर प्रदेशवर राज्य केले। त्याच्या राज्याची सीमा बॅक्ट्रिया, पंजाब, हिमाचल आणि जम्मूपासून मथुरापर्यंत होती। भारतात राज्य करताना तो बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला आणि आचार्य नाक्षेनस्थवीरकडून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। प्लुतार्कने लिहिले आहे की मिलिंद मोठा न्यायी, विद्वान आणि लोकप्रिय राजा होता। त्याच्या निर्वाणानंतर त्याच्या अस्थींवर मोठे मोठे स्तूप बनवले गेले। मिलिंदला शास्त्रचर्चा आणि वादविवादाची मोठी सवय होती आणि साधारण पंडित त्याच्या समोर टिकूच शकत नव्हते। मिलिंदपन्न या पाली ग्रंथात त्याच्या बौद्ध धर्म स्वीकार करण्याचे विवरण दिले आहे। त्याने अनेक सिक्क्यांवर बौद्ध धर्माच्या धम्मचक्र प्रवर्तनचे चिन्ह धम्मचक्र बनवलेले आहे। मिलिंदचे नाणे उत्तरमध्ये काबूलपर्यंत आणि दिल्ली ते मथुरापर्यंत मिळालेले आहेत।